आज रविवार 19 जून रोजी औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा परिसरामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते योगदिंडीचे हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम माहिती प्रसारण मंत्रालय आणि योगसंवर्धन संस्था औरंगाबाद यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आणि उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांची देखील उपस्थिती होती. तर यावेळी डॉक्टर भागवत कराड यांनी योगाचे महत्त्व पटवून सांगितले. सदरील कार्यक्रमाला भाजपाचे अनेक पदाधिकारी त्याचबरोबर शिवसेनेचे सुद्धा अनेक कार्यकर्ते तसेच योग साधक शिक्षक योगप्रेमी यांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दरम्यान यावेळी भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की उद्या म्हणजेच 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होत असून यासाठी भाजपाच्या वतीने 5 उमेदवार उभे करण्यात आलेत. तर हे 5ही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. तसंच भाजप पुन्हा शिवसेनेला धक्का देणार असं सुद्धा यावेळी कराड यांनी सांगितलंय. उद्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे 5 उमेदवार उभा आहेत आणि 5ही निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे. या मागच्या राज्यसभेच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस ओपन मतदान होतं, तरीसुद्धा 10 आमदारांनी आम्हाला मतदान केलं. आता गुप्त मतदान आहे, म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय नक्की आहे. मागच्यासारखंच यश भाजपला मिळणार. फोडाफोडीचं राजकारण करायची गरजच नाही. महाविकास आघाडी सरकारवरती आमदार अपक्ष आमदार असतील किंवा त्यांच्या पक्षातले आमदार नाराज आहेत, कुठल्या प्रकारचं विकासाचं काम या महाराष्ट्रामध्ये होत नाही, त्यांच्या मतदारसंघात होत नाही, त्यांची नाराजी बुलेट आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून ते जाहीर करणार आहेत.